विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टेट्स ऑफ मॅटर हे युनिट बघत होतो आणि मागच्या लेक्चरमध्ये आपण चार्ल्स लॉ बघितला. तर चार्ल्स लॉ आपल्याला सांगतो की व्हॉल्यूम आणि टेम्परेचरमध्ये डायरेक्ट रिलेशन आहे आणि त्याच्यावरून आपण एक फॉर्म्युला पण काढला होता. कोणता फॉर्म्युला होता? तर व्ही वन अपॉन टी वन इज इक्वल्स टू काय असते? व्ही टू अपॉन टी टू. हा फॉर्म्युला आपण डिराईव केला होता कोणासाठी? चार्ल्स लॉसाठी. आणि याच्यावरती आता आपल्याला बघायचे आहेत न्यूमरिकल्स. तर बघा, न्यूमरिकल कसे सॉल्व करणार आपण? तर सर्वात आधी चार्ल्स लॉ म्हटला की तुमच्या डोक्यामध्ये यायला पाहिजे की व्हॉल्यूम आणि टेम्परेचरमध्ये रिलेशन आहे आणि हे रिलेशन कॉन्स्टंट प्रेशरवरती असते. बरोबर, मग आता आपल्याला दिलेलं काय आहे ते पहा. तर आपण बघणार फर्स्ट नंबरचं न्यूमरिकल, गिवन डेटा. काय सांगितलं आपल्याला पहा? ॲट 300 केल्विन. काय सांगितलं सर्वात आधी? 300 केल्विन. आता केल्विन आहे तर आपल्याला माहिती आहे केल्विनमध्ये काय करतो आपण? टेम्परेचर मोजतो आपलं. म्हणजे कशाची व्हॅल्यू दिली आपल्याला? टीची व्हॅल्यू दिली. बरोबर, आणि पुढे अ सर्टन मास ऑफ गॅस ऑक्युपाईज 1 × 10⁻⁴ dm³ व्हॉल्यूम. तर dm³ हे कोणाचं युनिट आहे? व्हॉल्यूमचं युनिट आहे. म्हणजे आपल्याला काय दिला? व्ही दिला. नंतर कॅल्क्युलेट इट्स व्हॉल्यूम. कॅल्क्युलेट काय करायचं आहे तुम्हाला? व्हॉल्यूम. म्हणजे व्ही काय करायचं आहे तुम्हाला? कॅल्क्युलेट करायचं आहे. ॲट 450 K. कशावरती? 450 K. के म्हणजे केल्विन आणि केल्विन म्हणजे काय येणार? टेम्परेचर. ॲट द सेम टेम्परेचर असं सांगितलं आपल्याला. मग टेम्परेचर सेम सांगितलं. बघा, दोन टेम्परेचर आहेत, दोन व्हॉल्यूम आहे. म्हणजे T1 V1 V2 T2 आहे ना? दोन टेम्परेचर T1 T2, दोन व्हॉल्यूम V1 V2. आणि काय सांगितलं आपल्याला? ॲट सेम टेम्परेचर. आता सेम टेम्परेचरचा अर्थ काय होते? कॉन्स्टंट टेम्परेचर. आणि टेम्परेचर जर कॉन्स्टंट असेल तर देअरफोर काय म्हणणार आपण? बाय चार्ल्स लॉ. कोणता लॉ लावायचा आपल्याला? चार्ल्स लॉ. आणि चार्ल्स लॉ काय सांगते आपल्याला? तर चार्ल्स लॉ सांगते व्ही वन अपॉन टी वन इज इक्वल्स टू काय असते? व्ही टू अपॉन टी टू. मग आता आपण इथं व्हॅल्यू पुट करू. तर व्ही वनची व्हॅल्यू किती आहे बघा? तर व्ही वन आहे दिलेला आपल्याला 1 × 10⁻⁴ अपॉन टी वन. टी वन दिलेला आहे 300 इज इक्वल्स टू. इथं आहे व्ही टू. तर व्ही टू आपल्याला काढायचा आहे जसाचा तसा. अपॉन काय आहे? टी टू. तर टी टू दिलेला आहे आपल्याला 450. आणि बघा, दोन्ही टेम्परेचर हे केल्विनमध्ये आहेत आणि टेम्परेचर आपल्याला केल्विनमध्येच पाहिजेत हे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी. बरोबर, मग आता काय केलं आपण? तर आपल्याला व्ही टू काढायचा आहे न्युमरेटरमध्ये आहे तर हा इकडे शिफ्ट करा. तर काय येणार? 1 × 10⁻⁴ × 450 अपॉन किती आहे इथं? 300 आणि इज इक्वल्स टू इकडे काय राहिलं? व्ही टू. मग आता काय होणार बघा? हा झिरो आणि हा झिरो काय झाला? कॅन्सल. नंतर 6 जर डिवाइड केलं तर 6 × 5 = 30. बरोबर, आणि किती ना? 5 डिवाइड करा. 5 डिवाइड केलं तर काय होणार? 5 × 6 = 30 आणि 5 × 9 = 45. कारण दोघांना पण काय होते? 5 डिवाइड होते. 5 × 6 = 30 आणि 5 × 9 = 45. मग आणखी तुम्ही याला 3 डिवाइड करू शकता. 3 × 2 = 6 आणि 3 × 3 = 9. बरोबर, म्हणजे वरती किती राहिलं पहा? 1 × 10⁻⁴ × 3 आणि डिवाइडमध्ये खाली किती राहिलं? 2 आणि इकडे काय येणार? व्ही टू. आणि तुम्हाला माहिती असेल तर 3/2 म्हणजे 3 ½ केले. तर 3 ½ केले तर किती होते? 1.5. 3/2 म्हणजे किती? 1.5. करून बघा लागलं असतं. 3 ला 2 डिवाइड केला. 2 × 1 = 2 राहिला 1, पॉईंट देऊ खाली घेऊ 0. 2 × 5 किती होते? 10 खाली राहिले 0. म्हणजे आन्सर किती आलं तुमचं? 1.5. आणि इथं किती आहे? 1 × 10⁻⁴ म्हणजे 10⁻⁴ आणि इकडे काय राहिला? व्ही टू. मग देअरफोर त्याला सरळ लिहून घ्या. तर व्ही टू किती आला तुमचा? 1.5 × 10⁻⁴ आणि व्हॉल्युमचं युनिट काय येणार बघा? याचं युनिट काय आहे? dm³. म्हणजे याचं युनिट पण काय येणार? dm³. म्हणजे 1.5 × 10⁻⁴ dm³. तर अशा पद्धतीनं आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलं. तर महत्त्वाचं काय? तर टेम्परेचर हे आपल्याला केल्विनमध्ये पाहिजेत आणि टेम्परेचर केल्विनमध्ये असतील तर डायरेक्ट आन्सर आपण काढू शकतो. जर हे टेम्परेचर केल्विनमध्ये नसते, डिग्री सेल्सिअसमध्ये असते, तर आपण त्याच्यामध्ये 273.15 ॲड केलं असतं. आता याच्यानंतर पुढचं न्युमरिकल बघायचं आपल्याला. बघा, तर सेकंड नंबर सेम आपल्याला चार्ल्स लॉ लावायचा आहे. म्हणजे अशाच पद्धतीनं आपल्याला न्युमरिकल सॉल्व करायचं आहे. मग आता दिलेलं काय आहे ते पाहू आपण सर्वात आधी. तर काय सांगितलं आपल्याला? सेकंड नंबर, द व्हॉल्यूम ऑफ गिवन मास ऑफ गॅस ॲट 0 °C किती दिला?
0 डिग्री सेल्सियस. डिग्री सेल्सियस आहे म्हणजे काय आहे, टेम्परेचर आहे इज 2 dm³ 2 dm³. आणि dm³ आहे म्हणजे काय दिलेला आहे तुम्हाला, व्हॉल्यूम. कारण dm³ कोणाचं युनिट आहे, व्हॉल्यूमचं. म्हणजे आपल्याला टेम्परेचर माहिती आहे, व्हॉल्यूम माहिती आहे. आणि कॅल्क्युलेट द न्यू व्हॉल्यूम, कॅल्क्युलेट काय करायचं आहे तुम्हाला, व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं आहे. याचा अर्थ हे टेम्परेचर T1 आहे, हा व्हॉल्यूम V1 आहे. आणि आपल्याला न्यू व्हॉल्यूम म्हणजे V2 काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. नंतर ॲट कॉन्स्टंट प्रेशर व्हेन, आणि प्रेशर काय दिलं आपल्याला, कॉन्स्टंट. आणि व्हेन काय म्हणते, त्याच्यामध्ये ए नंबरला काय म्हणते, द टेम्परेचर इज इन्क्रीज बाय 10 डिग्री सेल्सियस. टेम्परेचर काय केलं, 10 डिग्री सेल्सियसनं इन्क्रीज केलं. बघा वाक्याचा अर्थ ध्यानात घ्या, आतापर्यंत जो शब्द होता तो इन्क्रीज टू होता, याच्या आधीच्या न्यूमरिकलमध्ये जे आपण बॉइल्स लॉचे न्यूमरिकल बघितले त्याच्यामध्ये इन्क्रीज टू होतं, याच्यामध्ये इन्क्रीज बाय आहे, बरोबर. तर या दोघांमध्ये फरक काय आहे पा, तर टेम्परेचर इज इन्क्रीज बाय 10 डिग्री सेल्सियस म्हणजे काय, तर जे तुमचं टी टू आहे नंतरचं टेम्परेचर ते काय म्हणते, इन्क्रीज बाय 10 डिग्री सेल्सियस. म्हणजे पहिले टेम्परेचर किती होतं, 0 डिग्री सेल्सियस, आणि आता प्लस किती झालं, 10 डिग्री सेल्सियस. म्हणजे 10 डिग्री सेल्सियसनं इन्क्रीज झालं, इन्क्रीज झालं म्हणून काय केलं आपण, प्लस केलं. इन्क्रीज बाय 10 डिग्री सेल्सियस म्हणजे बाय शब्द आला तर हे ध्यानामध्ये ठेवायचं, 10 डिग्री सेल्सियसनं इन्क्रीज झालं, पहिले 0 होतं आता प्लस किती झालं, 10. मग 0 + 10 किती झालं, तर 0 + 10 होते 0, हे झालं डिग्री सेल्सियसमध्ये. पण आपल्याला काय, 0 + 10 म्हणजे किती, 10 कशामध्ये झालं, डिग्री सेल्सियसमध्ये. पण आपल्याला कशामध्ये पाहिजे, केल्विनमध्ये. मग आपण याला कन्वर्ट करण्यासाठी काय करत असतो, तर आपण करत असतो 10 + 273.15. तर हे आपला ॲन्सर कशामध्ये होईल आता, केल्विनमध्ये, बरोबर. मग आता 10 डिग्री सेल्सियस याच्यामध्ये ॲड केलं तर काय होणार आता, तर 283.15 कशामध्ये, केल्विनमध्ये, बरोबर. मग 283.15 केल्विन. मग आता आपल्याला टी टू माहीत झाला. मग टी वन हा डिग्री सेल्सियसमध्ये आहे, आपल्याला केल्विन पाहिजे. मग 0 डिग्री सेल्सियस म्हणजेच किती, 273.15 केल्विन. मग आता आपण ए नंबरची केस आधी सॉल्व करून घेऊ. तर ॲट कॉन्स्टंट प्रेशर काय आहे आपल्याजवळ, ॲट कॉन्स्टंट प्रेशर काय असते कॉन्स्टंट प्रेशरवरती, देअरफोर बाय चार्ल्स लॉ. कोणता लॉ आहे आपल्याजवळ, चार्ल्स लॉ. आणि चार्ल्स लॉ काय सांगते आपल्याला, तर चार्ल्स लॉ सांगते आपल्याला की V1 / T1 इज इक्वल्स टू काय असते, V2 / T2. हे आपल्याला माहीत झालं. आता याच्यानंतर आपण व्हॅल्यू पुट करणार, तर V1 किती आहे आपल्याजवळ, तर V1 आहे आपल्याजवळ 2. त्यानंतर T1 किती आहे, तर T1 आहे 273.15. त्यानंतर V2 किती आहे, तर V2 आहे आपल्याकडे माहिती नाही, म्हणजे जसाचा तसा. आणि T2 किती आहे आपला, तर T2 आहे 283.15, बरोबर. मग आता काय करणार आपण, V2 काढायचं आहे तो न्यूमरेटरमध्ये आहे, मग हे इकडे शिफ्ट करा, म्हणजे काय होणार, 2 × 283.15 / 273.15, आणि इकडे काय आला, V2. आता तुम्हाला लॉग कॅल्क्युलेशन करावे लागतील, हे डायरेक्ट सॉल्व आपण करू शकत नाही. मग लॉग कॅल्क्युलेशन कसे करायचे, तर त्याच्यासाठी आपल्याकडे लॉग टेबल आहे, आणि त्या लॉग टेबलचा यूज करून आपण सॉल्व करू. काय करणार आपण, आधी या 2 लॉग काढणार, तर 2 लॉग येणार 0. कसा बघणार, तर 2 आहे म्हणून इथं आपण 0 लिहिलं, बरोबर. तर हे तुम्हाला काढता आला पाहिजे, फिजिक्समध्ये तुम्ही बघता लॉग कसे काढायचे, लॉग येत असले तरच तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व करता येतील, बरोबर. मग मी आता असं अज्युम करतो की तुम्हाला लॉग येते, आणि आपण हे न्यूमरिकल सॉल्व करू. मग आता आपल्याला 2 लॉग काढायचा आहे, म्हणजे 20 0 काय येणार, 3010. त्यानंतर 283 म्हणजे येणार 2. आणि काय बघणार आपण, 28 3 आणि 1 मेन डिफरन्स, 28 3 आणि 1 मेन डिफरन्स, बरोबर. 28 3 1 मेन डिफरन्स म्हणजे 4520. किती येते, 4520. आता हे दोघंजणं मल्टिप्लायमध्ये आहेत म्हणून यांच्या लॉकची काय करणार आपण, ॲडिशन. आणि काय येणार, 0 3 5 4 + 3 7 आणि इथं 2 + 0 2. आता हा डिवाईडमध्ये आहे, डिवाईडमध्ये आहे म्हणून याचा लॉक काय करणार आपण, मायनस. हा पण काय येणार, 2. तर 27 3 आणि 1 मेन डिफरन्स कसा काढणार बघा, 27 3 आणि 1 मेन डिफरन्स, 27 3 1 मेन डिफरन्स म्हणजे 4 3 6 4 4 3 6 4. यांची करणार आपण सबस्ट्रॅक्शन. मग कसं करणार बघा, तर 10 - 4 किती होणार, 10 - 4 किती, 6. नंतर इथं 12 12 - 6 6.
नंतर इथं 4 - 3 = 1, 7 - 4 = 3 आणि 2 - 2 किती येणार 0 आणि याचा काय काढणार आपण अँटीलॉग. अँटीलॉग कसा काढणार 31 - 6 आणि 6 मेन डिफरन्स 31 - 6 आणि 6 मेन डिफरन्स. तर बघा 31 - 6 आणि 6 मेन डिफरन्स पाहिजे आपल्याला म्हणजे 2073 किती येणार 2073 आणि एक डिजिट सोडून काय देत असतो आपण पॉईंट लेफ्टकडून एक डिजिट सोडून पॉईंट आणि पॉवर किती येणार तर इथं 0 आहे त्यामुळे देण्याची गरज नाही. किती आलं 2.073 कशाचा ॲन्सर आहे V2चं. देअरफोर V2 इज इक्वल टू 2.073 आणि युनिट काय येणार बघा तर V1चं युनिट काय होतं इथं DM क्यूब म्हणजे V2चं युनिट पण काय येणार DM क्यूब म्हणजे आपण अशा पद्धतीनं व्हॉल्यूम 2 फाइंड आउट केला बरोबर. हा कोणत्या केससाठी तर A नंबरच्या केससाठी. आता आपण पुढे करू B नंबरची केस सॉल्व. तर कशा पद्धतीनं करणार आपण सॉल्व बघा. तर B नंबरसाठी इथं मी लिहितो आता काय दिलेलं आहे आपल्याला ते पण तर सेम आपल्याला असंच सांगितलेलं आहे की आता आपण टेम्परेचर काय करणार आहोत डिक्रीज करणार आहोत बरोबर. तर काय सांगितलं आपल्याला बी नंबरमध्ये तर बी नंबरमध्ये सांगितलं द टेम्परेचर इज डिक्रीज बाय 10 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर काय केलं डिक्रीज बाय 10 डिग्री सेल्सिअस म्हणजे बघा जो तुमचा T2 असेल आता पहिले T1 किती होता 0 डिग्री सेल्सिअस आता डिक्रीज केलं म्हणजे मायनस केलं आणि कितीनं डिक्रीज केलं म्हणते बाय 10 डिग्री सेल्सिअस म्हणजे 10 डिग्री सेल्सिअसनं काय केलं टेम्परेचर डिक्रीज केलं म्हणजेच किती झालं 0 - 10 म्हणजे -10 हा डिग्री सेल्सिअसमध्ये झाला. आपल्याला केल्विन पाहिजे मग काय करणार आपण -10 किती करणार 273.15 असं जर केलं तर हे ॲन्सर कशामध्ये होणार तुमचं केल्विनमध्ये आणि 273.15 जर 10 मायनस केले तर किती राहते 263.15 आणि कशामध्ये केल्विनमध्ये म्हणजे T2 फाइंड आउट झाला. आणि तुम्हाला टेम्परेचर काय सांगितलेलं आहे सेम म्हणून मी लिहितो देअरफोर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. कॉन्स्टंट आहे टेम्परेचर नाही प्रेशर सांगितलेलं आहे ॲट कॉन्स्टंट प्रेशर. प्रेशर कॉन्स्टंट आहे आणि प्रेशर कॉन्स्टंट असेल तर काय म्हणणार आपण देअरफोर बाय चार्ल्स लॉ. जर प्रेशर कॉन्स्टंट असेल तर कोणता लॉ लावत असतो आपण चार्ल्स लॉ. आणि चार्ल्स लॉचा फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला तर चार्ल्स लॉ सांगतो आपल्याला V1/T1 इज इक्वल्स टू काय असते V2/T2. मग आता आपण व्हॅल्यू पुट करू बघा तर V1ची व्हॅल्यू किती आहे 2 T1ची व्हॅल्यू किती आहे तर T1 आहे 273.15 कारण टेम्परेचर आपल्याला केल्विनमध्ये पाहिजे. V2 आपल्याला काढायचं आहे आणि T2 किती दिलेलं आहे बघा केल्विनमध्ये पाहिजे 263.15. मग आता परत हा इकडे मल्टिप्लाय करा म्हणजे 2 × 263.15 आणि डिवाईडमध्ये किती येणार 273.15 आणि इकडे काय राहणार फक्त V2 बरोबर. आता परत आपल्याला लॉग कॅल्क्युलेशन करावे लागतील तर कशा पद्धतीनं करणार लॉग आपण बघा तर 2चा लॉग येणार 0.3010 263.15 2 आणि 26 3 आणि 1 मेन डिफरन्स. तर 26 3 आणि 1 मेन डिफरन्स किती येते 4202 किती येते 4202. आता हे मल्टिप्लायमध्ये आहेत म्हणून दोघांच्या लॉगची काय करणार आपण ॲडिशन मग काय येणार 2 1 2 7 2. आता हा डिवाईडमध्ये आहे म्हणून याचा लॉग आपण मायनस करणार 2.27 3 आणि 1 मेन डिफरन्स 27 मध्ये 3 आणि 1 मेन डिफरन्स 4364 किती येणार 4364 यांची काय करणार आपण सबस्ट्रॅक्शन. किती येणार 12 - 4 किती येणार 8 नंतर इथं 0 म्हणजे 10 - 6 किती राहिले 4 इथं 1 11 - 3 8 इथं 6 6 - 4 2 आणि 2 - 2 0 आणि याचा काय काढणार आपण अँटीलॉग. कसा काढणार 28 4 आणि 8 मेन डिफरन्स बरोबर. 28 मध्ये 4 काढायचं आहे आणि कितीचा मेन डिफरन्स आहे 8 मेन डिफरन्स. तर 8 मेन डिफरन्स आहे 4 म्हणजे 1927 किती आला ॲन्सर 1927 एक डिजिट सोडून पॉईंट 10ची पॉवर काही येणार नाही म्हणजे ॲन्सर किती आलं 1.927 आणि हे कशाचा ॲन्सर आहे V2चं. देअरफोर V2 इज इक्वल टू 1.927 आणि युनिट काय येणार बघा तर युनिट DM क्यूब आहे तर व्हॉल्यूमचं युनिट काय होणार इथं DM क्यूब म्हणजे अशा पद्धतीनं आपण सेकंड केससाठी व्हॉल्यूम फाइंड आउट केला. तर या प्रॉब्लेममध्ये महत्त्वाचं काय होतं टेम्परेचर डिग्री सेल्सिअस आहेत त्याला आपल्याला केल्विनमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि दुसरं महत्त्वाचं काय होतं तर इन्क्रीज बाय डिक्रीज बाय असे शब्द आहेत तर
इन्क्रीज बाय म्हणजे प्लस करायचं आहे, डिक्रीज बाय म्हणजे मायनस करायचं आहे, जे तुमची पहिली व्हॅल्यू असेल त्याच्यामध्ये, बरोबर। आता पुढे पुढचं न्यूमरिकल बघणार आपण, काय दिलेलं आहे पहा, थर्ड नंबर, काय सांगितलं आपल्याला, तर अ हॉट एअर बलून हॅज अ व्हॉल्यूम ऑफ 2800 मीटर क्यूब। आता मीटर क्यूबमध्ये काय मोजतो आपण, व्हॉल्यूम मोजतो, बरोबर, हे माहीत पाहिजे। नंतर ॲट 99 डिग्री सेल्सियस डिग्री सेल्सियस आहे म्हणजे काय आहे, टेम्परेचर। पण आपल्याला टेम्परेचर कशामध्ये पाहिजे, केल्विनमध्ये, कन्वर्ट करून घ्या। कसं करणार कन्वर्ट, 99 किती करणार, +273.15, आणि हे कशामध्ये कन्वर्ट झालं आता, केल्विनमध्ये, आणि 273.15 99 ॲड केले तर किती होणार, 372.15 कशामध्ये, केल्विनमध्ये, है ना। ह्याच्यात 100 जर ॲड केले असते 373.15 झाले असते, एक कमी करा म्हणजे 372.15 केल्विन। नंतर पुढे काय म्हणते, व्हॉट इज द व्हॉल्यूम, म्हणजे व्हॉल्यूम इज इक्वल टू काय येणार, क्वेश्चन मार्क, व्ही इक्वल टू क्वेश्चन मार्क। पुढे इफ द एअर कूल्स टू 80 डिग्री सेल्सियस, एअर काय झाली, कूल झाली, कूल्स टू म्हटलं त्यानं, कूल्स बाय नाही म्हटलं, काय म्हटलं, टू म्हटलं, म्हणजे तुम्हाला टेम्परेचर दिलं परत किती, 80 डिग्री सेल्सियस। बघा, त्यानं कूल्स बाय 80 डिग्री सेल्सियस जर म्हटलं असतं तर पहिली जी व्हॅल्यू होती आपली त्याच्यामधून आपण 80 मायनस केला असता जर बाय शब्द असता तर, पण त्यानं कूल्स टू म्हटलं, टू आला तर तुम्हाला जे व्हॅल्यू आहे तेच व्हॅल्यू घ्यायची आहे। मग हा V1, हा T1, हा V2, हा T2, पण आपल्याला टेम्परेचर कशामध्ये पाहिजे, तर टेम्परेचर पाहिजे आपल्याला केल्विनमध्ये, म्हणजे काय येणार, 80 + 273.15, आता हे कशामध्ये कन्वर्ट झालं, केल्विनमध्ये कन्वर्ट झालं, बरोबर। मग आता पुढे काय करणार आपण पहा, तर 80 जर याच्यामध्ये तुम्ही ॲड केले तर किती होणार, तर 253.15 केल्विन, बरोबर। 100 ॲड केले असते तर 373 झालं असतं, किती, 373 झालं असतं, पण त्याच्यामधून 20 मायनस करा कारण हे 80 आहेत, तर 73 जर 20 मायनस केले तर 53 राहतात, बरोबर, म्हणजे 353.15 हा T2 झाला। मग आता जे प्रेशर आहे ते कॉन्स्टंट आहे, मग काय म्हणणार आपण, ॲट कॉन्स्टंट प्रेशर, आणि कॉन्स्टंट प्रेशर असेल तर कोणता लॉ असते आपल्याकडे, तर देअरफोर बाय चार्ल्स लॉ, कोणता लॉ आहे आपल्याजवळ, चार्ल्स लॉ, आणि चार्ल्स लॉ काय सांगते आपल्याला, तर चार्ल्स लॉ सांगते आपल्याला की V1/T1 = काय असते, V2/T2। मग आता व्हॅल्यू पुट करू आपण, V1 किती आहे आपल्याजवळ, 2800, आणि T1 किती आहे, तर T1 आहे 372.15 = V2 आपल्याला काढायचं आहे म्हणून V2 जसा जा तसा, आणि T2 किती दिलं आहे, तर T2 आहे 353.15। मग आता काय करणार आपण, तर हा इकडे शिफ्ट करा, म्हणजे काय येणार, 2800 × 353.15, आणि अपॉनमध्ये किती येणार, 372.15, आणि इकडे काय राहणार, फक्त V2। आता काय करायचं आहे तुम्हाला भाऊ, मी आता सॉल्व करून देत नाही, तुम्हाला सॉल्व करायचं आहे, याचा लॉग दोघांच्या लॉगची ॲडिशन, कारण मल्टिप्लायमध्ये आहे, त्याच्यामधून हा डिवाईडमध्ये आहे म्हणजे मायनस करायचा, याचा लॉग म्हणजे या दोघांच्या लॉगची ॲडिशन, त्याच्यामधून याचा लॉग करणार मायनस, आणि जे ॲन्सर येणार त्याचा काय काढणार आपण, अँटीलॉग, म्हणजे अँटीलॉग काढल्यावर आपल्याला कशाचं, V2 ॲन्सर भेटेल, तर हा तुम्हाला V2 भेटेल, आणि या V2 युनिट काय असेल, जे V1 होतं, तर V1 युनिट काय होतं, मीटर क्यूब, म्हणजे V2 युनिट पण काय असेल, मीटर क्यूब, म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला हे फाइंड आउट करायचं आहे। लॉग कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे, कसं करणार, याचा लॉग दोघांच्या लॉगचे ॲडिशन, त्याच्यामधून याचा लॉग सबस्ट्रॅक्ट, जे ॲन्सर येणार त्याचा अँटीलॉग, अँटीलॉग काढल्यावर तुम्हाला काय भेटेल, V2 भेटेल। म्हणजे अशा पद्धतीनं आपण थर्ड नंबरचं न्यूमरिकल सॉल्व केलं। महत्त्वाचं काय आहे, तर तुम्हाला काय ध्यानामध्ये ठेवायचं आहे, V1 जे युनिट आहे तेच युनिट V2 येणार, आणि टेम्परेचरचे युनिट जरी तुम्हाला डिग्री सेल्सियसमध्ये दिलेले असतील, पण तुम्हाला कन्वर्ट कशामध्ये करायचे आहेत, केल्विनमध्ये करायचे आहेत, कारण व्हॉल्यूम आणि टेम्परेचरमध्ये जे रिलेशन आहे तर ते टेम्परेचर तुम्हाला केल्विनमध्ये पाहिजे, असं आपल्याला चार्ल्स लॉ सांगतो। याच्यानंतर आता पुढचं प्रॉब्लेम बघणार आपण, फोर्थ नंबर, एकदम इझी न्यूमरिकल्स आहेत, एकच फॉर्म्युला आहे, आणि त्या एका फॉर्म्युल्यावर आपण न्यूमरिकल बघत आहोत, फक्त कॅल्क्युलेशनचा पार्ट येण्यासाठी तुम्हाला लॉग कॅल्क्युलेशन आले पाहिजेत। बघा, तर फोर्थ नंबरचं न्यूमरिकल काय म्हणत आहे, फोर्थ नंबरचं, तर ॲट 0 डिग्री सेल्सियस, काय सांगितलं, सुरुवातीलाच सांगितलं 0 डिग्री सेल्सियस, डिग्री सेल्सियस आहे म्हणजे टेम्परेचर आहे, जे आपल्याला केल्विनमध्ये पाहिजे, तर 0 डिग्री सेल्सियस म्हणजेच
273.15 केल्विन. अ गॅस ऑक्युपाईज 22.4 लिटर. लिटरमध्ये आहे म्हणजे काय आहे, व्हॉल्यूम आहे. नंतर हाऊ मच हॉट मस्ट बी द गॅस. हाऊ मच हॉट, हॉट म्हणजे किती गरम आहे. गरम सांगण्यासाठी, हॉट सांगण्यासाठी आपण कशाचा वापर करतो, टेम्परेचरचा. म्हणजे आपल्याला हाऊ मच हॉट विचारलं त्यानं, म्हणजेच आपल्याला टेम्परेचर विचारलं. ऑफ द बी द गॅस इन सेल्सियस, पण हे कशामध्ये सांगायचं आहे तुम्हाला, टेम्परेचर सेल्सियसमध्ये सांगायचं आहे, म्हणजे डिग्री सेल्सियसमध्ये. अँड इन केल्विन, आणि कशामध्ये सांगायचं आहे, म्हणजे टेम्परेचर तुम्हाला डिग्री सेल्सियसमध्ये पण सांगायचं आहे, अँड कशामध्ये सांगायचं आहे, केल्विनमध्ये, दोन्ही सांगायचे आहेत. पुढे टू रीच व्हॉल्यूम ऑफ 25.0 लिटर. 25.0 लिटर, लिटर आहे म्हणजे परत काय व्हॉल्यूम आहे. बघा आता कसं सॉल्व करणार आपण, टेम्परेचर T1 व्हॉल्यूम V1, टेम्परेचर T2 व्हॉल्यूम V2, आणि परत टेम्परेचर आणि व्हॉल्यूम दिला आहे म्हणजे प्रेशर काय असेल, कॉन्स्टंट. म्हणजे काय म्हणणार आपण, ॲट कॉन्स्टंट प्रेशर, ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आणि प्रेशर जर कॉन्स्टंट असेल तर काय म्हणतो आपण, देअरफोर कोणता लॉ, बाय चार्ल्स लॉ. प्रेशर कॉन्स्टंट असेल तर कोणता लॉ लावायचा आहे आपल्याला, चार्ल्स लॉ लावायचा आहे, बरोबर. आणि चार्ल्स लॉ काय म्हणते आपल्याला, V1 अपॉन T1 इज इक्वल्स टू काय म्हणते, V2 अपॉन T2. मग आता कसं फाइंड आउट करणार आपण बघा. तर सर्वात आधी V1 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याला, 22.4 दिलेली आहे. 22.4 अपॉन T1 किती दिलेला आहे बघा, T1 आहे 273.15. त्यानंतर V2 किती दिलेला आहे, 25.0, म्हणजेच किती, 25 अपॉन T2 तुम्हाला काढायचा आहे, म्हणजे T2 जसाचा तसा. आता T2 हा डिनॉमिनेटरमध्ये आहे, काढायचा आहे म्हणजे न्युमरेटरमध्ये पाहिजे, म्हणजे हा T2 इकडे शिफ्ट करा, बाकीचं सगळं तिकडे शिफ्ट करा. मग देअरफोर T2 इज इक्वल टू किती झाला, 25 × 273.15, आणि अपॉनमध्ये किती येणार, 22.4. आता परत आपल्याला लॉग कॅल्क्युलेशन करावे लागतील. कसा काढणार आपण लॉग, पहिले 25 चला, 25 लॉग काय येणार, 1.25 × 0, 3979 किती आला, 3979. त्यानंतर याचा लॉग 273.15, 2.27 3 आणि 1 मेन डिफरन्स, 27 3 आणि 1 मेन डिफरन्स, 4364 यांच्या लॉगची ॲडिशन, कारण हे मल्टीप्लायमध्ये आहेत. ॲडिशन केली तर किती येणार बघा, 9+4 13 कॅरी 1, 7+1 8, 8+6 14 कॅरी 1, 10+3 13 कॅरी 1, 4+4 8 अँड 2+1 3. आता हा डिवाईडमध्ये म्हणजे मायनस होणार, 22.4 म्हणजे 1 येणार. आणि कसा बघणार, 22 काय बघायचा, 4. पण 22 जर 4 बघितला तर ॲन्सर येते 3502. किती येते, 3502. यांची सबस्ट्रॅक्शन कशी येणार, 3 − 2 1, 4 − 0 4, 13 − 5 8, 7 − 3 4, आणि 3 − 1 किती येणार, 2. आणि याचा काय काढणार आपण, अँटीलॉग. आणि याचा अँटीलॉग काढला तर कसा बघणार, 48 आणि 1 मेन डिफरन्स काय बघायचा आहे, 48 बघायचं आहे आणि 1 मेन डिफरन्स, म्हणजे किती झालं, 3049. किती आलं, 3049. एक डिजिट सोडून, लेफ्टकडून एक डिजिट सोडून पॉईंट, आणि 10 किती आहे, 2. म्हणजे बघा तुमचा ॲन्सर किती आलं, तर T2 इज इक्वल टू किती आलं तुमचं, 3.049 × 10^2. म्हणजेच T2 इज इक्वल टू, पॉवर पॉझिटिव्ह आहे, पॉवर पॉझिटिव्ह असेल तर पॉईंट कुठं शिफ्ट करायचा आहे तुम्हाला, राईट साईडला. कितीनं शिफ्ट करायचं आहे, 2 शिफ्ट करायचं आहे, म्हणजे तुम्हाला पॉईंटला पॉवरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि हे तुम्हाला आलं पाहिजे, जर येत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक देणार आहोत तुम्हाला, ज्याच्यामध्ये पॉईंटला पॉवरमध्ये किंवा पॉवरला पॉईंटमध्ये कसं कन्वर्ट करायचं याचे व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तिथून ते बघून घेजा. तर पॉवर पॉझिटिव्ह असेल तर पॉईंट कुठं जात असते, राईट साईडला. कितीनं, 2 पॉवर पॉझिटिव्ह आहे म्हणून 2 जाणार, म्हणजे काय येणार, 304.9 होणार, बरोबर. आणि हे टेम्परेचर कशामध्ये भेटलं तुम्हाला, केल्विनमध्ये, कारण या फॉर्म्युल्यामध्ये जे टेम्परेचर असते ते केल्विनमध्ये असते, आपण आधी केल्विनमध्ये काढलं. म्हणजे टेम्परेचर केल्विनमध्ये भेटलं, आता कशामध्ये पाहिजे आपल्याला, डिग्री सेल्सियस. मग आता केल्विनला डिग्री सेल्सियस करायचं आहे बघा. जर तुम्हाला डिग्री सेल्सियसला केल्विन करायचं असेल तर +273 करायचे असतं, आणि केल्विनला जर डिग्री सेल्सियस करायचं असेल तर −273.15. म्हणजे T2 किती होणार तुमचा, 304.9 −273.15. आता हे टेम्परेचर कशामध्ये होईल, डिग्री सेल्सियसमध्ये, बरोबर. मग आता हे सबस्ट्रॅक्शन करू आपण, काय येणार,
304.9 - 273.15 इथं काही नाही म्हणजे झिरो आहे, काय येणार 10 - 5 - 5 नंतर 8 - 1 - 7 त्यानंतर इथं काय येणार 4 - 3 - 1 10 - 7 किती होणार 3 म्हणजे किती झालं बघा 31.75 किती आला T2 किती आला तुमचा 31.75 आणि हा 31.75 कशामध्ये येणार तर डिग्री सेल्सिअसमध्ये कारण आपण कशामध्ये कन्वर्ट केला डिग्री सेल्सिअसमध्ये ठीक आहे तर आपल्याला बघा पहिले टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस होतं व्हॉल्यूम 22.4 होता व्हॉल्यूम 25 झाला म्हणजे व्हॉल्यूम वाढला व्हॉल्यूम कधी वाढला असेल जेव्हा टेम्परेचर वाढलं असेल तर इथं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस होतं इथं किती झालं 31.75 बरोबर म्हणजे टेम्परेचर काय झालं इन्क्रीज झालं टेम्परेचर इन्क्रीज झालं म्हणूनच तो व्हॉल्यूम काय झाला इन्क्रीज झाला बरोबर म्हणजे अशा पद्धतीनं काय केलं आपण जो चार्ल्स लॉ होता त्याच्यावरचे न्यूमरिकल्स कम्प्लीट केले आता पुढचा जो टॉपिक आहे तो आहे आपला गे-लिव्हॅक लॉ जो आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू थँक्यू